नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. जॉब माझा या आमच्या नोकरी विषयक सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आता नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं याविषयी सविस्तर माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न. पॉवर ग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विविध पदांच्या 800 जागांसाठी भरती होतीये. पोस्ट ऑफ फील्ड इंजिनियर, फील्ड सुपरवायझर हवेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. बी टेक, BSc इंजिनिअरिंग, 1 वर्षाचा अनुभव, इंजिनिअरिंग डिप्लोमा. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल. एकूण जागा 800 आहेत. फील्ड इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 50 जागा, फील्ड इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी 15 जागा, फील्ड इंजिनियर IT साठी 15 जागा, फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिकलसाठी 480 जागा, फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी 240 जागा आहेत. वयोमर्यादा आवश्यक आहे 29 वर्षांपर्यंत. संपूर्ण देशभरात ही भरती होती आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 डिसेंबर 2022. तपशील तुम्हाला www.powergrid.in या वेबसाईटवर पाहायला मिळतील. या वेबसाईटवर गेल्यावर करिअर्समध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये ओपनिंग्सवर क्लिक करा. एंगेजमेंट ऑफ एक्सपिरियन्स पर्सनल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर RDSS स्कीम 2022 या लिंकवर क्लिक करा. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक करा, तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. वळूयात पुढे. चलन नोट प्रेस नाशिक. पोस्ट आहे सुपरवायझर ज्युनियर टेक्निशियन हवेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. BTech ITI. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल. एकूण जागा आहेत 125. वयोमर्यादा आवश्यक आहे सुपरवायझरसाठी 18 ते 30 वर्ष, ज्युनियर टेक्निशियनसाठी 18 ते 25 वर्ष. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 डिसेंबर 2022. तपशील तुम्हाला cnpnashik.spmcil.com या वेबसाईटवर पाहायला मिळतील. या वेबसाईटवर गेल्यावर डिस्कवर SPMCIL या करिअर्सवर क्लिक करा. 26 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. वळूयात पुढे. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ. पोस्ट आहे सहाय्यक प्राध्यापक सांख्यिकी अधिव्याख्याता, आवासी हवेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे पदव्युत्तर पदवी, MBBS, MD, PSM. एकूण जागा आहेत 24. नोकरीचं ठिकाण आहे यवतमाळ. ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. मुलाखतीचा पत्ता आहे महाविद्यालय परिषद हॉल, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यवतमाळ. मुलाखतीची तारीख आहे 8 डिसेंबर 2022. तपशील तुम्हाला www.vngmcytl.ac.in या वेबसाईटवर पाहायला मिळेल. या वेबसाईटवर गेल्यावर वेकन्सी रिक्रूटरमध्ये तुम्हाला संबंधित पोस्ट संदर्भातल्या जाहिरात स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा, तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. तर अशा आहेत या नोकरीच्या संधी. चला तर मग, आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात याच वेळेला जॉबच्या नव्या संधी घेऊन. नमस्कार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.